नवीन रेसिपीज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। स्वागत आहे तुमचे जय भारती मराठी रेसिपी मध्ये। आजची रेसिपी आंबट गोड चवीची चिंच गुळाची चटणी। ही चटणी आपल्याला भेळ मध्ये किंवा पाणी पुरी, दही वडा, रगडा पेटीस यासाठी वापरता येतात। ही चटणी बनवण्यासाठी आपण एक मोठी वाटी चिंच घेतलेली आहे। ती स्वच्छ पाण्याने धुऊन घेणार म्हणजे यातला काडी कचरा निघून जाईल आणि हे पाणी आपण काढून घेणार। आता भिजवताना यामध्ये आपण गरम पाणीच वापरणार म्हणजे लवकर भिजते ही चिंच। तर एक तासानंतर पूर्णपणे भिजलेली आहे, हे आपण हाताच्या किंवा चमच्याच्या सहाय्याने कुस्करून घेणार आणि एका गाळणीमध्ये टाकून घेणार म्हणजे हा गर आपण काढून घेऊ। ही चटणी आपल्या फ्रीजमध्ये 6 महिने पण स्टोअर करून ठेवता येते। ऐन वेळेला आपल्याला जेव्हा चाट बनवायची असते, जसे दही वडे किंवा पाणीपुरी, भेळ, तर ही खूप उपयोगी अशी ही चटणी आपल्याला कामी येते आणि चाट पण लवकर तयार होते। आता हिचा गर निघतोय, आपण चमच्याच्या किंवा हाताच्या सहाय्याने व्यवस्थित गर काढून घेणार। आता यामध्ये आपल्याला गूळ टाकून घ्यायचा एक वाटी, साखर टाकायची अर्धी वाटी म्हणजे 4 मोठे चमचे आणि हलवून घ्यायचं यातला गूळ विरघळेपर्यंत। पाच मिनिटात तिचा रंग बदलतो अगदी ट्रान्सपरंट असा। छान रंग पण बदललेला आहे पण थोडीशी पातळ आहे। यातलं पाणी आटेपर्यंत आपल्याला उकळून घ्यायची। त्यामध्ये 1/2 चमचा एवढी लाल तिखट, 1/2 चमचा जिरे पावडर टाकून घेतला आणि आता आपल्याला हलवून घ्यायचं। 5 मिनटं फुल गॅसवर उकळून घ्यायचं म्हणजे यातलं पाणी आटतं आणि ह्या चटणीला बुरशी पण लागत नाही आणि व्यवस्थित टिकतो। छान अशी ही तयार झाली। आता गॅस बंद करून ठेवू आणि थंड व्हायला ठेवू। थंड झाल्यावर आपण एका काचेच्या बाउलमध्ये काढून घेणार। तुम्ही बघू शकता छान अशी कन्सिस्टन्सी आलेली आहे आणि झटपट होणारी ही चिंच गुळाची चटणी। तुम्हाला कशी वाटली ती कमेंट्समध्ये सांगा। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्ही माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।